नमस्कार आजच्या भागामध्ये आपण तीसच मिनिटात तयार होणारी परिपूर्ण करायला अतिशय सोपी तरीही चविष्ट अशी थाळी बनवूया जी डायबेटिक लोकांसाठीची थाळी आहे आणि आजचा आपला भाग दुसरा आहे पहिला भाग बघितलाय का बघितला नसेल तर जरूर बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे या थाळीमध्ये मी एक गोडाचा पदार्थ दाखवला आहे तो स्ट्रिक्टली ऑकेजनली म्हणजे फक्त सणासुदीला खाऊ शकता बाकीचे पदार्थ डायबेटिक असलेल्यांसोबतच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण कितीदाही खाऊ शकतात चला मग जास्त वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीज बघूया एका बोलमध्ये दोन वाट्या भाजणी घ्यायची आहे ही भाजणी कशी बनवायची त्याची रेसिपी चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे एकदम परफेक्ट आहे आणि एक किलो जरी एकदा करून ठेवली तर पाच सहा महिने आपण वापरू शकतो याच्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेली मेथी घालायची आहे भाजणीमध्ये ज्वारी बाजरी गहू आणि डाळी आहेत त्यामुळे हे लो काप हाय प्रोटीन डाएट आहे आणि त्यातल्या त्यात यातले जे काब्ज आहेत ते कॉम्प्लेक्स काबचा प्रकार आहे आणि त्यात आपण ह्याच्यामध्ये मेथी घालतोय त्यामुळे हा डायबेटिक पेशंटसाठी फार योग्य ऑप्शन आहे यामुळे रक्तातली साखर नियंत्रणात ठेवायला मदत होते आणि यात भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे पोटही साफ होतं आणि रक्तातल्या साखरेमध्ये एकदम चढ उतार होत नाहीत आणि याचा जी आयसुद्धा लो आहे यात एक चमचा कुटलेला लसूण घालायचा लसूण आणि मेथी फार छान कॉम्बिनेशन आहे चवीनुसार मीठ घाला अर्धा चमचा हिंग घालायचा एक चमचा हळद घालायची एक चमचा तिखट घालायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक चमचा जिरे घालायचे आता हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घाला मी गरम पाणी घालतीये त्यामुळे छान खुसखुशीत थालीपीठ होतात पाणी बेताबेताने घालून जरा सैलसर पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे थालीपीठासाठी मला इथे साधारण पाऊण वाटी पाणी लागलं आहे आता छान गोळा तयार झाला आहे हाताला तेल किंवा पाणी लावून सगळं निपटून घ्यायचं आणि इतपत सैलसर आपल्याला भिजवायचं आहे आता हे एक पाच मिनटं आपण झाकून ठेवूया आता पाच मिनटांनी हे छान भिजलं आहे आता याचे गोळे करून घेऊया दोन वाट्यामध्ये साधारण पाच छोटी थालीपीठं होतात पोळपाटावर रुमाल घाला रुमालावर पाणी घालायचे हाताला पाणी लावून एक छोटा गोळा व्हिडिओमध्ये दाखवलाय तशा पद्धतीने थापून घ्या तुम्हाला जर थालीपीठ कडक किंवा खुटखुटीत हवं असेल तर ते जरा पातळ थापायचं आणि खुसखुशीत हवं असेल पटकन चावता येण्यासारखं हवं असेल तर जाडसर थापायचं थालीपीठाला था असे होल करून घ्या ज्याच्यामधून आपण भाजताना तेल किंवा तूप सोडू शकतो मी इथे तवा ऑलरेडी तापायला ठेवलाय ह्याच्यावरती है, आपल्याला एक पाव चमचा गाईचं तूप घालायचंय गाईच्या तुपामुळे थालीपीठाचा जी आय अजून लो व्हायला मदत होते थालीपीठ तव्यावर अलगच सोडायचे आणि आपण जे होल्स बनवलेत त्यातनं सुद्धा थोडं थोडं थें थेंब थें तूप सोडायचंय झाकण ठेवून खमंग भाजून घ्या आता दोन तीन मिनिटांनी झाकण काढायचं थालीपीठ दुसऱ्या बाजूनी सुद्धा छान खमंग आणि लालसर भाजून घ्यायचं चला आता आपला थाळीतला था, मेन पदार्थ तयार आहे तुमच्याकडे भाजणी नसेल तर ज्वारी बाजरी आणि कणिक आणि थोडस बेसन असे पीठ मिक्स करूनही तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता आता आपण दुसरा पदार्थ बघूया दोन मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा घालायचा दोन छोटे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं चवीनुसार मीठ घालूया ह्याच्यामध्ये दही आहे दही प्रोबायोटिक आहे प्रोटीन आणि कॅल्शियम रिच आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कांदा घालतोय या सगळ्या कॉम्बिनेशनमुळे या कोशिंबिरीचा जी आय लो होतो थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परत एकदा मिक्स करून घ्या ज्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे आणि प्रोबायोटिक असल्यामुळे डायबेटिक पेशंटला कॉमनली जाणवणारा कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्ध प्रॉब्लेम होणार नाही आणि ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स पण आहेत एक चमचा लाकडी घाण्यावरचं तिळाचं तेल घाला तिळाच्या तेलामध्ये तेला अमायनो ऍसिड्स असल्यामुळे तुमची फास्टिंग ब्लड शुगर नियंत्रणात राहायला मदत होते तेल तापलं की एक चमचा जिरे अर्धा चमचा हिंग एखाद्या हिरवी मिरचीचे तुकडे घालून छान फ्राय करून घ्या आणि ही खमंग हिंग जिऱ्याची फोडणी तुम्ही कोशिंबीरीवर घाला आणि छान मिक्स करून घ्या आता ह्याच्यावर एक वाटीभर गाईच्या दुधापासून बनवलेलं दही घाला आणि छान मिक्स करून घ्या मस्त दह्यातली कांद्याची कोशिंबीर तयार आहे थालीपीठ थोडस रुक्ष असतं त्यामुळे त्याच्याबरोबर नुसतं दही किंवा तुम्ही दह्यातली कांद्याची कोशिंबीर खाऊ शकता प्रोटीन आणि कॅल्शियमनी भरपूर असलेला हर्बवाला पनीर थालीपीठ बनवलेल्या तव्यावरच अर्धा चमचा तूप घालायचंय गाईचं तूप आहे आहे त्याच्यावरती शंभर ग्राम पनीरचा ब्लॉक ठेवायचा आहे पनीर अगदी ग्राम्स मध्ये मोजायची गरज नाही दोनशे ग्रामचा ब्लॉक मिळतो तो अर्धा केला की शंभर ग्राम होतात आणि त्याच्याही अर्धा केला तर पन्नास ग्राम होतात डायबिटीज असेल तर आठवड्यातनं दोन वेळा शंभर ग्राम पनीर खाऊ शकता किंवा रोज खायचा असेल तर पन्नास ग्राम खाऊ शकता या ब्लॉकवर दोन्ही साईडनी थोडं थोडं तूप घालायचंय बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तुमच्याकडे पास्ता पिझ्झाचे हर्ब्स असतील तर ते हर्ब्स घालायचे किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही मसाले तुम्ही घालू शकता पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि कॅल्शियमसुद्धा आहे पोटॅशियम मॅग्नेशियम आणि विटॅमिन डी पण भरपूर प्रमाणात आहेत मसाले घालून हे पनीरचा ब्लॉक दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचा आहे याच्यावर दोन तीन चिमूट मीठ घालायचं आहे आणि भाजून झालं की याचे तव्यावरच छान चौकोनी चा तुकडे करून घ्यायचे असा एकदम ब्लॉक भाजला की आपल्याला सोप्प पडतं पनीर भाजायला मस्त टेस्टी पनीर तयार आहे आता पुढचा पदार्थ बघूया डायबिटिक लोकांच्या थाळीमध्ये एक पोर्शन नॉन स्टारची व्हेजिटेबल्सचा असायला हवा तर आपण ते बनवूया याच तव्यावर अर्धा चमचा गाईचं तूप घालायचं इथे मी कॉर्न फ्रेंच बीन्स गाजर आणि फ्लॉवर ऑलरेडी बॉईल करून ठेवलं आहे याच्यामध्ये मीठ आत्ता मी घातलं नाहीये या भाज्या आपण ह्या तुपावर छान परतून घेऊया यात एक चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे एक हिरवी मिरची बारीक चिरलेली घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचंय दोन तीन चिमूट मिरपूड घालायची आहे आणि ह्या भाज्या छान खरपूस लालसर रंगावर परतून घ्यायच्या आहेत आता आपल्या या भाज्या तयार आहेत याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची असल्यामुळे ह्या खूप छान टेस्टी लागतात गोड हेल्दी खीरची रेसिपी बघूया जर तुम्हाला डायबिटीज असेल तर ही खीर स्ट्रिक्टली ऑकेजनली म्हणजेच सणासुदीला खाऊ शकता एक चमचा गाईचं तूप तूप वितळलं की ह्याच्यावरती अर्ध्या ॲपलचे छोटे छोटे तुकडे मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे ऍपल मऊ झाला की याच तुपावरती दोन तीन काजू आणि दहा बारा काळ्या मनुका फ्राय करून घ्यायच्या फ्राय झाले की एका वाटेमध्ये काढून ठेवायचं याच कढईमध्ये पाव वाटी ओट्स घालून लालसर रंगावर परतून घ्यायचे एक वाटी पाणी घालून दोन ते तीन मिनटं ओट्स छान शिजवून घ्यायचे याच्यामध्ये अंदाजे दोन कप गाईचं दूध घालायचे ओट्स आता छान शिजलेले आहेत याला आता छान दोन तीन मिनटं उकळू द्यायचे ओट्स दुधामध्ये छान मुरतात उकळलं की याच्यामध्ये एक चमचा एव्हरेस्टचा मिल्क मसाला घालायचा दोन तीन केशराच्या काड्या घालायच्या ढवळून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मी दोन तीन खजूर भिजवून त्याची जी पेस्ट केलेली आहे ती पेस्ट घालायची हे छान मिळून यायला लागतं याला एक दोन मिनटं उकळायचं आहे आपल्याला हे छान उकळलं की ह्याच्यामध्ये आपण परतून ठेवलेल्या ॲपल आणि काळ्या मनुका आणि काजू घालायचेत आणि छान ढवळून घ्यायचं आहे आता आपली खीर तयार आहे हे इतपतच पातळ ठेवायचे आपल्याला कारण हे जसं जसं गार होतं तसं तसं ही खीर घट्ट होते म्हणून अशीच पातळ ठेवायची आपल्याला आणि घट्ट जरी झाली आणि तुम्हाला घट्ट आवडत नसेल तर त्यात तुम्ही दूध घालू शकता चला आता आपली खीरही तयार आहे वरून तुम्ही हवं असल्यास थोडीशी फळं काळ्या मनुका घालू शकता आता आपण ताट वाढून घेऊया मस्त पेरूचा सीझन चालू आहे तर दोन फोडी पेरूच्या दोन काकडी थोडंसं ॲपल आपण तयार केलेली कांद्याची कोशिंबीर भरपूर प्रोटीनयुक्त पनीर तवा फ्राय केलेल्या भाज्या आणि ओट्स आणि ॲपलची खीर आणि मेथी घातलेलं भाजणीचं थालीपीठ आपली मस्त टेस्टी अशी डायबेटिक थाली तयार आहे तसेही यातले सगळे पदार्थ पौष्टिक आहेत घरातले जण हे खाऊ शकतात ज्यांना वजन कमी करायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे जरूर करून बघा तुमच्या कुटुंबामध्ये आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करा आवडल्यास कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू